देवेंद्र फडणवीसांनी आज सांगितलं की नाही की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मग का खोटं जाऊन सांगताय तुम्ही ओबीसी समाजाला भुजबळ साहेब की तुमचं आरक्षण जाणार, तुमचं आरक्षण जाणार? सर, एकीकडे भुजबळ यांनी असं वक्तव्य केलं होतं की मी 16 तारखेला राजीनामा दिला, मात्र आज कॅबिनेट मग तेच म्हणतोय मी, कशाला तुम्ही ओबीसी गरीब श्रद्धाळू मायाळू थोडासा अशिक्षित मागे राहिलेल्या समाजाला मूर्ख का बनवताय? देवेंद्र फडणवीसांनी आज सांगितलं की नाही की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मग का खोटं जाऊन सांगताय तुम्ही ओबीसी समाजाला भुजबळ साहेब की तुमचं आरक्षण जाणार, तुमचं आरक्षण जाणार? मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की इट्स अ कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन, संविधानिक हे आहे, त्याला हातच लागू शकत नाही. खोटं कशाला बोलायचं? आणि जे मराठ्यांबद्दल मराठा समाजाबद्दल मुख्यमंत्री बोलले किंवा तुम्ही जे पसरवताय आरक्षण देऊ आरक्षण देऊ आरक्षण, ते पण खोटं आहे. तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन शिवाय मराठ्यांना आरक्षणच देता येत नाही. म्हणजे दोन्ही समाजाला असे वरती त्यांचा फुगे करून चढवले आणि आता ठाक फोडून टाकताय. पण दोघंही समाज दोन वेगळ्या मार्गाला जायला तयार झाले ना. महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवलं ना ह्या सरकारवरती माझा आरोप आहे की महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम या सरकारने केलं. काय गरज होती बोलायची की नाभिकांनी, अरे त्या ट्विटर फेसबुकवर काय युद्ध होतात ती होतात, त्याच्यामध्ये मोठ्या नेत्यांनी लक्ष घालायचं असतं का? त्याच्यावर न तुम्ही बोलणार भादरू द्या त्यांना, भादरू भादरू द्या. अरे काय आहे हे, काही नव्याने मराठ्यांचे केस कापू नये काय, ही काय भाषा आहे? या जातीपातीमुळे तर महाराष्ट्र देश मागे राहिला. आता कुठे जातीयंताची लढाई सुरू झाली? जाता जात नाही त्याला जात म्हणतात. मी पण ओबीसी आहे, मलाही माहिती आहे की आमचं आरक्षण निघणार नाही. मी पहिल्यांदा सांगत होतो, पहिल्यापासून सांगतोय मी ओबीसी आहे, आमचं आरक्षण कोणाचा बाप काढू शकत नाही. पण तो समाज थोडासा अशिक्षित आहे, अल्पसंख्याक असल्यामुळे थोडासा दबलेला असतो. त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन आपलं नेतृत्व बहारून आपल्याला महाराज देशाचा नेता व्हायचं आहे हे आमच्या लक्षात येत नाही बुजबळचं. पण कोणाला कोणाच्या भावनांशी खेळून त्यांना भिडवू नका, त्यांची कुस्ती लावू नका. त्यांची पाठ मातीला लावणं हे जर काम करणार असाल तर महाराष्ट्र कधी माफ नाही करणार आहे, कारण का हे इतिहासात लिहिणं जाणार आहे. ही जी फूट आहे ना, ही इतिहासात लिहिली जाणार आहे. आता बरोबर नाही.